गेल्या वेळेस तुम्ही म्हणाला होता की आपण मार्च अखेर बँकांना 50,000 मराठा तरुणांना कर्ज देण्याचं उद्दिष्ट दिलं आहे, मात्र वास्तविक पात्र आता पण 11,000 झालं. याला नेमकं बँका राष्ट्रीयकृत बँका कुठे अडचण असं असतं की ते 50,000 म्हणजे ते एक टार्गेट असतं की ते टार्गेट आम्ही आमच्या SLBCच्या माध्यमातून देत असतो. कमीत कमी 50,000 आणि जास्तीत जास्त किती पण असू दे, परंतु आमची योजना बऱ्यापैकी मॅनेजर लोकांना कळत नाहीये, कारण राष्ट्रीयकृत बँकामध्ये नॉन महाराष्ट्रीयन मॅनेजर आहेत, त्यांना मराठी भाषेचा तर अडचण आहे पण योजनेचाही अडचण त्या ठिकाणी आहे. पण त्यांना आम्ही थोडस प्रशिक्षित करतोय, ज्या ठिकाणी आम्ही योजनेचं प्रशिक्षण त्यांना दिलेलं आहे, माहिती दिलेली आहे, त्या ठिकाणी आमची कामं चालते आहेत. वेळ लागेल, परंतु 1,00,000 जो आमचा टप्पा आहे तो आम्ही व्यवस्थितपणे त्या ठिकाणी पार पाडू. न कर्ज थकवता, न कर्ज बुडवता मराठा समाज हा उद्योजक होणार हा मला पूर्णपणे त्या ठिकाणी विश्वास आहे. सर, आजच्या बैठकीला राष्ट्रीयकृत बँकांच्या मॅनेजरांनी पुन्हा पाठ फिरवली आणि जसं तुम्ही सांगता की परप्रांतीय मॅनेजर असल्यामुळे बऱ्याचदा भाषेची अडचण होती, तर महामंडळाच्या वतीनं यांना काही पत्रव्यवहार किंवा काही कारणे दाखवा नोटीस असं काही जाईल? नक्की आम्ही महामंडळाच्या माध्यमातून आमचे LDM आणि खास करून आज कलेक्टर उपस्थित नव्हते, कलेक्टरांशी पण मी फोनवरती त्या ठिकाणी चर्चा करून, जे राष्ट्रीयकृत बँकेचे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर उपस्थित नव्हते त्यांनाही कारण दाखव नोटीस आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. भविष्यामध्ये ते उपस्थित राहतील याची आम्ही कलेक्टरांच्या माध्यमातून खबरदारी घेऊ.